तात्या मी प्रसाद आणि ही माझी बायको वृंदा. औक्षवंत वा सुखी राह. सुखीरा सुखीरा सौभाग्य होती भाऊ, केवढा मोठा झालेला तो प्रसाद. लई लहान होता तेव्हा पाहिलं होतं बघ तुला. हाय. हॅलो. मी वीर वीरेंद्र देशमुख आणि माझी बायको आनंदी. मी तुम्हाला प्रसाद दादा म्हणाल तर चालेल ना? हो चालेल ना. आणि मी विचारणार नाही, मी सरळ दादा म्हणेल. चालेल ना वीर दादा? चालेल ना, का नाही. आनंदी कांता कुंच्या पाया पडू. हो. सुखी रहा, यशस्वी हो. कांता काकू खरंच म्हणजे काय काकू काकू चाललंय रे तुझा? अरे त्या ललेची मी मैत्रीण आहे बालपणापासूनची. आईच्या मैत्रिणीला काय म्हणतात तू सांग? मावशी. शाबास. ठीक आहे मावशी. मावशी आमची बाकीच्या सगळ्यांची ओळख करून द्या ना. हाय विसरून गेले. ती तुझ्या पाठी दोन बो घालून आहे ना. ती प्राची माझी धाकटी मुलगी. हाय. हाय. ही आहे ना ही सुवर्णा मोठी मुलगी. आणि हा लक्ष्मीकांत जावई. मावशी मी ओळखतो, मित्र आहे माझा. वा वा वा. आणि ही शर्मिष्ठा. हॅलो. माझ्या लांबच्या नात्यातली आहे. तुमच्यासारखीच मुंबईत आली आहे नोकरी विक्रीच्या संदर्भात म्हण राहते माझ्याकडे एवढंच. अग वृंदा बाळा जा सगळ्यांसाठी चहा टाक. जा. हो आणते. मी पण जाते. हो हो हो. जा जा. आई मी वीर तुझ्या त्या तात्याला सांग जाम डोक्यात जातोय तो माझ्या. ए स्वर्ग. तर स्पोर्टिंगली घे की आता स्पोर्टिंगली म्हणजे काय करणार याला. खिलाडू खिलाडू वृत्तीने घे की आणि काय डायरेक्ट उत्तर द्यायचं ते गणपती मध्ये देऊन टाक. कशाला आडलं म्हटलं करती. 1,00,000 रुपये तयार ठेवायचे आणि गुडघे टेकायलाही तयार राहायचं. चल आले तुझी रूम दाखव. चल 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 चल